संपूर्ण निप्पाणी जनतेचे लक्ष लागून राहिलेले निप्पाणी येथील नगरपालिकेचे सर्वसाधारण सभा म्युनिसिपल हायस्कूल सरकारला हस्तांतर या विषयावरून प्रचंड गोंधळात पार पडली. सभेच्या सुरुवातीस पालिका आयुक्त जगदीश हुलगेजी यांनी स्वागत केले. सर्वसाधारण सभेतील 26 विषयांना सत्ताधाऱ्यांनी गोंधळाच्या वातावरणात मंजुरी दिली. विषय पत्रिकेवर 1 ते 10 विषयांना मंजुरी मिळाल्यानंतर म्युनिसिपल हायस्कूल सरकार हस्तांतर करणे हा विषय सभेत उपस्थित झाल्यानंतर विरोधी गटाने आक्रमक पवित्रा घेतला. कोणत्याही परिस्थितीत म्युनिसिपल हायस्कूल सरकारकडे हस्तांतर होणार नाही याला आमचा ठाम विरोध असल्याचे विरोधी गटाने दाखवून दिले. विरोधी गटनेते विलास गाडीवडर यांनी या विषयाविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर सत्ताधारी नगरसेवक सुद्धा आक्रमक झाले. यावेळी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडले. निप्पाणी सभागृहामध्ये सर्वसाधारण सभा अभूतपूर्व गोंधळाच्या वातावरणात सर्व विषयांना मंजुरी देत पार पडली. यावेळी नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्ष नीता बागडे, सभापती सद्दाम नगारजी यांच्यासह सत्ताधारी गटाचे नगरसेवक नगरसेविका, विरोधी गटाचे सर्व नगरसेवक नगरसेविका उप सांगतो की लाईट का बसवले सांगतो की लाईट का बसवले.
नहीं।